ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशवासियों, ये मोदी है ना खाने देगा ना किसी को खिलाने देगा। राजकारण म्हटलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव समोर येतं। राजकारणातील या तीन दिग्गजांची मतभिन्नता असली तरी या तीन दिग्गजांचा हुबेहूब आवाज काढणारा व्यक्ती एकच आहे। तो बारामती तालुक्यातील सामान्य कुटुंबातील आहे। तो एक चहावाला आहे। या तीन दिग्गजांचा हुबेहूब आवाज काढणाऱ्या या कलाकाराचं नाव असलम शेख आहे। बारामतीतील एक खासगी हॉस्पिटल समोर त्याचा चहाचा व्यवसाय आहे। तो अतिशय हरहुन्नरी आहे। गेल्या 20 वर्षांपासून तो चहाचा व्यवसाय करतोय। मात्र या कलाकाराचा आवाज दिवसभरातून एकदा तरी कानावर पडावा यासाठी अनेक जण त्याच्या चहाच्या स्टॉलवर चहा पिण्याचं निमित्त करून त्याचा आवाज ऐकण्यासाठी येतात। येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकच बारामतीतील या तीन दिग्गजांचा आवाज काढणारी एकच व्यक्ती आहे। पाहूयात तर कोण आहे ही व्यक्ती। मेरे प्यार देशवासियों, भाई बहनो, मैं आपसे कुछ मांगने आया हूँ। मैं तो चाय वाला हूँ। मेरे प्यारे देशवासियों, मैंने चाय बेचा है, इसलिए मैं तुम्हें कुछ तो मांगने आया हूँ। 130,000 देशवासियों, ये मोदी है ना खाने देगा ना किसी को खिलाने देगा। कई रुके जी मेरे संगीत की साहब, कई लोग अड़चन देते पर मेरे ते लोग सगैसे सरल तर सरल खुणी जर अडवत चला तर त्याची जागा तिला देऊन दिल्याशिवाय राहणार। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, शेवटी एकदा जर अजित पवारने जर मनाव कुठली गोष्ट धरली, कुणाला आमदार बनवायचं नाही, तर पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवारने एकदा जर मनाव घेतलं तर कुणाच्या बापाला सकट घाबरत नाही। कसा आमदार होतोय तेच बघतो।